कांद्याचे भाव स्थिर न राहण्यामागची कारणे कोणती केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी गाठली असल्याने कांद्याचे दर घसरले आहेत यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत परंतु कांद्याचे भाव स्थिर का राहत नाहीत हेच जाणून घेऊया मार्चमध्ये उन्हाळा कांदा निघतो यानंतर साठवलेल्या मालाचे उष्ण तापमानामुळे वजन घटते चाळीत साठवलेला वीस टक्के कांदा खराब होतो पावसाला सुरुवात झाल्यानंतर दमट वातावरणामुळे कांदा सडू लागतो यामुळे चाळीस टक्के कांदा खराब होतो हे एन एच आर डी एफचे रिपोर्ट आहेत यामुळे कांद्याची आवक घडते ग्राहकाचा विचार करता टंचाई काळ फक्त दोन ते तीन महिन्यांचा असतो जुलै ते ऑगस्ट या दरम्यानच कांद्याचे भाव वाढतात कारण मार्च ते ऑगस्ट ऑक्टोंबरपर्यंत कुठेही कांद्याचे उत्पादन होत नाही यामुळे कांद्याचे दर हे नेहमी कमी जास्त होत असतात ऑक्टोंबरनंतर कांद्याचे विक्रमी उत्पादन होते त्यावेळी कांदा दहा रुपये किलोनेही विकला जात नाही तीच परिस्थिती फेब्रुवारी व मार्च महिन्यात असते दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने धोरण आकायला हवे ज्यावेळी कांदा रस्त्यावर फेकला जातो पाच रुपये किलोनं मिळतो त्यावेळी उत्पादकांची कोणालाच किव वाटत नाही कुठेतरी समतोल साधला गेला पाहिजे कांद्याचे भाव वाढतात तेव्हा सरकार नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते भाव गडगडतात तेव्हा त्यावर काय केले पाहिजे यावर परिसंवाद होत नाही भाव गडगडल्यावर सरकारने कधी बैठक बोलवली आहे का, का कारणे शोधण्याचा प्रयत्न केला का ही उत्पादकाची दुःख दिसत नाही कांद्याचे भाव स्थिर ठेवायचे तर त्यासाठी धोरण हवे मात्र सरकारकडे कुठलाच दृष्टिकोन नाही योग्य धोरण व माहिती संकलित केली आणि सरकारनेच उत्पादकांकडून योग्य भावात कांदा खरेदी केला तर त्यांनाही दोन पैसे मिळतील आणि ग्राहकांना योग्य दरात कांदा मिळू शकेल शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत